अक्कलकोट तालुक्यामध्ये परिवर्तन अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून अवैध दारू व्यवसायातून परावृत्त होत विक्रेता दुग्ध व्यवसायाकडे वळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन अभियानाला अक्कलकोट तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातूनच कल्लकर्जाळ येथील शशिकांत लवंगी यांनी दारू व्यवसाय पूर्णपणे बंद करून पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी जनावरांसाठी उभ्या केलेल्या गोठ्याची पाहणी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी केली. त्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी कल्लकर्जाळचे सरपंच विवेक ईश्वरकट्टी, पोलीस निरीक्षक काकडे, फौजदार धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल कलशेट्टी, वीरभद्र उपासे, पांढरे, जगदीश राठोड, सिकंदर मुल्ला, अजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, पोलीस चालक मल्हाड आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी आपले विचार मांडले. माननीय एसपी मॅडम, केजीएसपी सातपुत मॅडम यांच्या कल्पनेतून ऑपरेशन परिवर्तन जे दारू धंदेवाले आहेत, वर्षानुसार धंदे करतात, तर त्यांना एक समाजमान्य प्रवाहामध्ये चांगल्या व्यवसायामध्ये आणून त्यांना एक चांगलं भारतीय नागरीकरण करण्यासाठी त्यांना वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे धंदे किंवा इतर काही गोष्टी लोन माध्यमातून हे करून त्यांनी इतर व्यवसायाला प्रवृत्त करण्यासाठी मॅडमने प्रयत्न केलेले आहेत, जेणेकरून समाजामधील ही दारू जी चालू आहे ती नष्ट होऊन जे संसार उद्ध्वस्त होतात त्या दारूमुळे ते सुरक्षित राहतील. परिवर्तन अभियान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्यात यशस्वी झालं असून ग्रामस्थांमधून विशेष कौतुक होताना दिसून येत आहे.